कोपरगाव नगरपालिकेच्या 16 फेब्रुवारी 2021 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत ते विषय का नामंजूर केले याचा खुलासा बुधवार दिनांक 17 फेब्रुवारी 2021 रोजी भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या नगरसेवकांनी संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन केला आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय की ज्या नावाने जोरजोरात आरडाओरडा चाललाय कार्यकर्त्यांचा आणि अध्यक्षांचा पहिल्यापासून केलेलं नाही. पहिल्या मीटिंगपासून स्टँडिंग कमिटीची जी पहिली मीटिंग झाली पहिल्या मीटिंगमध्ये आम्ही सांगितले की रिस्टिमेट करा, दुसऱ्या मीटिंगमध्ये सांगितले रिस्टिमेट करा आणि ते दोन्ही हे झालं असताना तिसऱ्या जनरल बोर्डला ठेवायचं कारणच नव्हतं. तरीही यांनी यांचा हक्क हे करण्यासाठी जमलं भाऊ अशा हिशोबाने परत याच्यात ठेवलं, रिएस्टी याला ठेवलं, मंजुरी ठेवलं. ह्या वेळेला रिएस्टिमेट झालं या यांच्या सगळ्याच गोष्टी दिवस गेले 4 महिने. 4 महिन्यात हे रिएस्टिमेट होऊन आतापर्यंत 2-4 याची छोटे छोट्याची कामं सुद्धा सुरू झाली. जर तुम्हाला खरोखरीच याचा कळवळा असता तर या पद्धतीनं तुम्ही वागले असते, तुम्ही त्या पद्धतीने वागले. दुसरी गोष्ट, तुम्हाला सर्व पत्रकारांना आश्चर्य वाटतं असे रस्ते आहेत आमच्या कोपरगाव, तुम्हालाही माहीत नाही मलाही माहीत नाही, त्या रस्त्यांचे टेंडर निघालेले आहेत.